नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे भाजपाच्या युवा नेत्याच्या वाढदिवसाची। आमदार टिळेकर यांच्या कट्टर समर्थकाची इम्तियाज भाई मोमीन यांच्या वाढदिवसाची। इम्तियाज भाई मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी अभिष्ट चिंतन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते। प्रभाग 24 मध्ये आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसर मतदारसंघात केलेली विकास कामे घरोघरी पोहोचून कार्यकर्त्यांनी टिळेकर यांना मंत्रीपदावर बसवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन भाजपचे अल्पसंख्याक सेलचे नेते इम्तियाज भाई मोमीन यांनी सुरक्षा नगर येथे बोलताना केले। इम्तियाज भाई मोमीन यांना वाढदिवसाच्या यावेळी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक संजय तात्या घुले, नगरसेवक वीरसेन जगताप, विवेक यादव, नगरसेविका उज्ज्वला जंगले, भाजप नेते संदीप दळवी, राजू शेठ केकान, इम्रान मुजावर, नितीन होले, गणेश घुले, संगीता चव्हाण, शबाना सय्यद, रसिया शेख, राधिका बामणे, अश्विनी सोनवणे, रुपालीताई, राणीताई मित्र परिवार, दौलाबाई पिरजादे मित्र परिवार, हरजित सिंग, लखन सिंग बोंड मित्र परिवार, स्वप्नील शिंदे मित्र परिवार, लक्ष्मण धाकटे मित्र परिवार, बाळासाहेब पारदे मित्र परिवार, सोनू वाघमारे मित्र परिवार, तन्वीर शेख मित्र परिवार, दीपक सरोदे व रफिक इनामदार मित्र परिवार, नौशाद भाई मित्र परिवार, चांद शेख मित्र परिवार, अकबर सय्यद मित्र परिवार, राजाभाई सय्यद मित्र परिवार यांच्या बरोबरच भाजपचे नगरसेवक, विविध पक्षीय कार्यकर्ते, मान्यवर आणि प्रभाग 24 मधील असंख्य सर्वधर्मीय नागरिकांनी यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पाहूया जनता न्यूजचा हा विशेष वृत्तांत। 24 मधील जनता आज या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आली आणि सय्यदनगर असेल, रामटेकडी असेल, नवीन म्हाडा असेल, जुना म्हाडा असेल, गोसाई वस्ती असेल, महात्मा फुले नगर असेल, ह्या भागातील सर्व जनता प्रेमाच्या पोटी आज मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले आणि ह्या सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आज या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी सर्व भागातील लोक या ठिकाणी आल्यामुळं अनाथ शाळेमध्ये अन्नधान्य करून, परत अंधशाळेमध्ये अन्नधान्य करून केला आणि काही गरीब लोकांसाठी काही थोडंसं अन्नधान्य त्यांना वाटप केलं आणि जो पूरग्रस्तामध्ये जे आत्ता जस्ट पूरग्रस्तामध्ये जे लोकांचे घरांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यांचे जे पाणी जे शिरलं होतं त्या ठिकाणी जाऊन थोडीशी आम्ही त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे आणि आमच्या काही मंडळांनी त्यांना मदत केलेली आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त। जशी 2017 मी निवडणूक लढलो, अचानक त्या निवडणुकीमध्ये उतरलो आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती खूप मोठा विश्वास टाकला आणि खूप मोठी मला संधी दिली, त्या संधीत मी अचानक इलेक्शनला उतरल्यामुळं तरी तशा चांगल्याच पद्धतीने मी मतं त्यावेळेस घेतली आणि त्यावेळीसुद्धा जनतेचा पूर्वीपासून बी जनतेत असल्यामुळं जनतेने माझ्यावरती चांगला विश्वास टाकला होता, पण एकदम कमी वेळ मिळाल्यामुळं थोडासा मला हा प्रॉब्लेम थोडासा आला। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार योगेश अण्णा टिळेकर असतील, भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख असेल माधुरीताई मिसाळ असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह अध्यक्ष, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यांनी जे योजना ह्या ठिकाणी जे केलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचून त्या योजनांचा लोकांना लाभ देऊन त्या ठिकाणी लोकांच्या समोर मी जाऊन जनतेत जाऊन या पद्धतीने ह्यावेळेस मला मोदी साहेबांच्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत ह्या योजनांचा पुरेपूर जनतेमध्ये प्रसार करून मी यावेळेस 2022 इलेक्शन नक्कीच निवडून येईल आणि विजय होईल हे मला 100% असं वाटतं। माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे कार्य सम्राट आमदार योगेश अण्णा टिळेकर यांची उमेदवारी घोषित झाली आहे, तरी मी सर्व माझे जे मित्र आहेत, सर्व जे धर्मीय लोक आहेत त्यांना मी आवाहन करतो की तळागाळातनं आपण पूर्ण कष्ट करून अण्णांना निवडून आणायचं आहे आणि निवडून आणल्यानंतर आपण त्यांना आमदार निवडून आणल्यानंतर आपण त्यांना मंत्री या स्वरूपाने आपण बघत आहोत आणि 100% ते मंत्री होणार, कारण की मुख्यमंत्र्यांचा खूप त्यांच्यावरती विश्वास आहे आणि आमच्या जनतेचासुद्धा विश्वास खूप आहे त्यांच्यावरती आणि त्यांनी खूप कामं केलेली आहेत। हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सय्यदनगरचा अंडरपास असेल, काळेपडळचा अंडरपास असेल, रामटेकडीचा अंडरपास असेल, मांजरीचा उड्डाणपूल असेल, अशा लुलानगरचा उड्डाणपूल असेल किंवा कात्रज ते मंत्रवाडीपर्यंतचा रोड असेल
असे मोठी बरीच कामं अण्णांनी ह्या ठिकाणी केलेली आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रभाग नंबर 24 त्यांनी 1 करोड रुपयाचं बजेट दिलेलं आहे. त्या ठिकाणी त्या बजेटच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे उद्यान असेल किंवा बिराजदार नगर असेल, नवीन म्हाडा असेल, रामटेकडी असेल, सय्यदनगर असेल, या भागात आमचे छोटे छोटे पण त्यांच्या माध्यमातून काम चालू आहेत. तरी मी सर्वांना आवाहन करतो की सर्व धर्मियांना आवाहन करतो की पूर्ण ताकदीने आणि पूर्ण प्रचाराच्या नियंत्रणाने घरोघरी पोहोचून अण्णाला आपण निवडून आणायचा प्रयत्न आम्ही 100% करतो आणि अण्णांना उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो.